मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा माल येऊ नये याकरिता राज्य सरकारकडनं वेळोवेळी जीआर काढण्यात आला होता. 15 महिन्यापासून या संदर्भामध्ये सातत्याने व्यापारी असोसिएशन बरोबर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा माल राज्याच्या कुठल्याही बाजार समितीमधून पाठवू नये अशा पद्धतीचंही परिपत्रक त्या ठिकाणी काढलं होतं. परंतु याच्यामध्ये कुठलाच तोडगा निघत नाही म्हणून गेल्या गुरुवारी संघटनेमध्ये मीटिंग झाली आणि ह्या मीटिंगच्या नंतर सोमवार 15 तारखेपासून आम्ही एकमुखाने 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा माल त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये खाली करणार नाही याचा आम्ही निर्णय घेतला. आणि या संदर्भामध्ये आज माथाडी कामगारांची आम्ही मीटिंग घेतलेली आहे. काल बाजार समितीचे सचिव सन्माननीय देशमुख साहेबांनी बैठक लावली होती. सामंजस्यपणे हा विषय कसा मार्गीस लागेल यांचा त्यांनी प्रयत्न केला होता. आम्ही पण 15 महिन्यापासून सामंजस्य पद्धतीने मार्ग काढावा असा प्रयत्न करतोय. परंतु व्यापारी त्यांच्या भूमिकेमध्ये अडमोड भूमिका आहे. आज शेतकरी मला भेटले. शेतकरी म्हटले की आम्हाला 50 किलोच्या वजनाच्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती व्यापाऱ्यांनी दिलेली नाही किंवा बाजार समितीने दिली नाही. याचा अर्थ असा होतो की व्यापारी शेतकऱ्यांच्या नावाखाली जास्त वजनाचा माल मागवतात. बाजार समिती ही काही व्यापाऱ्याचं ऐकून फक्त परिपत्र काढतं पण प्रत्यक्षामध्ये माथाडी कामगारांच्या बाजूने किंवा 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा माल येऊ नये याच्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आणि म्हणून आम्ही आजपासून आंदोलन तीव्र केलेलं आहे. यथा कदाचित बाजार समितीमध्ये काही चांगला तोडगा आज निघाला नाही तर उद्या जेवढे मार्केटचे माथाडी कामगार आहेत हे सगळे मार्केटचे माथाडी कामगार बाजार समितीच्या कार्यालयाचा ताबा घेतील आणि हे सगळे अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये जाऊन बसतील. जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांना पण आम्ही खायला प्यायला आणि मुतायला आम्ही तिथे जाऊ देणार. सर, जी 50 किलोची भूमी असते त्याचे जास्त पैसे देतात का असं काय आहे का? बघा, पैसे हा एक वेगळा मार्ग आहे पण पैशासाठी हे चाललेलं नाही. आम्ही यथाकदाची डबलही घेऊ शकतो परंतु हे कोण पैसे देतं? माल ज्या वेळेला बाजार समितीमध्ये येतो त्यावेळेला शेतकरी तोलाई आणि उतराई देतो. ज्या वेळेला माल भरला जातो ट्रकमध्ये त्यावेळेला भराई कोण देतो? ग्राहक देतो. बाजार समितीचा जो व्यापारी कांदा बटाट्याचा आहे हा एकही रुपया व्यापारी देत नाही. त्याच्यामुळे व्यापारी हा कामगारांना वापर करून घेतो गुलामासारखा. खरं कामगार कोण आहे? हा तर आमचा शेतकरी आहे.